महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजनांची लेक्चर सिरीज चालू आहे. आजचं लेक्चर जे आहे ते 11 नंबरचं लेक्चर आहे. याच्या अगोदर 10 लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. या 10 लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्याचबरोबर राज्यशास्त्र अर्थशास्त्राचे 55 लेक्चर झालेले आहेत, राज्यशास्त्राचे 91 झालेले आहेत. सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल, सर्वच्या सर्व लेक्चर्स बघा. त्याचबरोबर टेलिग्रामची लिंक आहे एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपची, त्याचीही लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सर्वच्या सर्व लेक्चर्स तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती सापडतील. अभ्यासाच्या बाबतीमध्ये काय प्रश्न असेल तर विजय कदम 27 वरती तुम्ही डायरेक्टली टेलिग्रामला विचारू शकता. तर चला आपण चालू करूया. आजच्या महत्त्वाच्या दोन कोणत्या कोणत्या योजना आहेत त्या. पहिली योजना जी आहे, योजना म्हणा किंवा एक प्रकारचे पोर्टल वगैरे असेल, स्वयंसहाय्यक संघटना असेल महिलांची की जी पोलिसांच्या मदतीने काम करणारे आहे, तर त्याच्याविषयी थोडी माहिती दिलेली आहे. एक म्हणजे महिला पोलीस स्वयंसेवक स्वयंसेवक असं म्हणण्यात आलेलं आहे, वुमन पोलीस व्हॉलेंटियर असं म्हणण्यात आलेलं आहे किंवा महिला पोलीस व्हॉलेंटियर असं म्हणण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. पहिला मुद्दा जो आहे, आता बघा, महिलांच्या वरती अन्याय अत्याचार वगैरे होत आहे, याच्या बाबतीमध्ये महिलांनीच थोडं ऍक्टिव्हली या अन्याय अत्याचाराला विरोध केला पाहिजे आणि त्याच्यासाठी एका महिलेने दुसऱ्या महिलेला मदत करणं गरजेचंच आहे. आणि याच महिला काय करणार आहेत तर एक प्रकारे दुवा म्हणून काम करणार आहेत. कोणाच्यामध्ये? पोलीस आणि समाजामधील. आता ही जी योजना आहे आपण म्हणू किंवा ही जी स्कीम आहे, कोणत्या मंत्रालयाने चालू केलेली आहे तर महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे ही स्कीम योजना. आणि ही कोणाच्या मदतीने केलेली आहे तर भारताचे जे गृह मंत्रालय आहे या गृह मंत्रालयाच्या मदतीने केलेली आहे. राबवणार तर महिला व बालविकासच आहे पण गृह मंत्रालयाची तर मदत घेतलेली आहे. आता ही जी महिला पोलीस स्वयंसेवक एक प्रकारची योजना आहे, स्कीम आहे, ती प्रत्येक राज्यामध्ये त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशांच्या मध्ये लागू करा असं महिला बालविकास मंत्रालयाच्या मार्फत त्या त्या राज्याची जी की चीफ सेक्रेटरी असतील, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेश असेल तर प्रशासक असतील, त्यांना काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि त्या आधारावरती स्वयंसेवकांची नेमणूक केली जाणार आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की पोलीस आणि स्थानिक जनता याच्यामधील ही महिला पोलीस जी असणार आहे स्वयंसेवक, ही काय दुवा म्हणून काम करणार आहे. महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात पोलिसांच्या पर्यंत माहिती पोहोचवणे, त्याचबरोबर प्रतिकात्मक कारवाई करणे या महिलावरती होणाऱ्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात, तर याच्यासाठीच महिला पोलीस स्वयंसेवकांची स्थापना केली जाणार आहे, निवड केली जाणार आहे. आता सुरुवात या ऑलरेडीच केलेली आहे बघा. 2016-17 या संदर्भात सुरुवात हरियाणा राज्याने केलेली आहे. प्रथम महिला पोलीस स्वयंसेवकांची नेमणूक हरियाणामध्ये करण्यात आलेली आहे. आता किमान वयवर्ष किती पाहिजे त्या महिलेचं, तर 21 वर्ष पाहिजे आणि कमीत कमी 12वी पास असणं काय तर गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. थोडक्यात पुन्हा रिवाइज करतो बघा मी. महिला पोलीस स्वयंसेवक जे आहेत महिला बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना स्कीम आहे चालू केलेली आहे गृह मंत्रालयाच्या मदतीने. प्रत्येक राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये स्वयंसेवकांची नेमणूक करावी असं सांगितलेलं आहे. ही महिला पोलीस स्वयंसेवक जे असणार आहेत पोलीस आणि स्थानिक जनता याच्यामधील दुवा म्हणून काम करणार आहे. महिलांच्यावरती ज्या स्थानिक जनतेच्या अंतर्गत महिलांच्यावरती जो अन्याय अत्याचार होतोय त्या संदर्भात पोलिसांच्यापर्यंत माहिती पोहोचवणे आणि या अन्याय अत्याचाराला प्रतिकात्मक काय करायचं, विरोध करायचा आहे, त्याच्यावरती कारवाई करायची, या संदर्भात या महिला पोलीस स्वयंसेवक काम करणार आहेत. सुरुवात पहिल्या राज्य कोणतं आहे तर हरियाणामध्ये प्रथमच महिला पोलीस स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या स्वयंसेविकेची वयवर्ष 21 पूर्ण काय पाहिजे आणि 12वीपर्यंत शिक्षण झालेलं पाहिजे. दुसरी योजना काय आहे बघू आपण, कृष्णा कुटीर असं म्हणण्यात आलेलं आहे. आता कृष्णा कुटीर आत्ताच महिला व बालविकासच्या मार्फत चालू केलेलं आहे पण ही ऑलरेडी एक याच्या अगोदरची योजना होती. ती योजना कोणती होती, स्वधार गृह योजना आहे, याचाच हा कृष्ण कुटीर भाग आहे. आता हे कृष्ण कुटीर जे आहे स्कीम कोणाच्या अंतर्गत आहे तर केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गतली आहे. आता ही कोणत्या राज्यातून चालू केलेली आहे तर उत्तर प्रदेशमधील मथुरामधील वृंदावन इथून काय केलं तर कृष्णा कुटीर चालू करण्यात आलेली आहे. मेन उद्देश काय बघा याचा, विधवा महिला असतील या विधवा महिलांना घर बांधून देण्यासंदर्भातली काय तर योजना आहे. ऑलरेडी ही योजना स्वआधार गृह योजना याच्यामध्ये सांगितलेली आहे पण कृष्ण कुटीरच्या अंतर्गत ज्या विधवा महिला असतील त्यांना 1000 घरांची बांधणी करून दिली जाईल. ॲट स्टार्टिंग आता जी सुरुवात केलेली आहे ना त्या या स्कीमला त्या संदर्भात आहे ही कृष्ण स्वआधार गृह योजना जी आहे ती 2002 ऑलरेडी काय तर चालू आहे आणि कृष्ण कुटीर याचाच भाग आहे. आता इथं काय सांगितलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 30 विधवा महिलांना घर बांधून दिले जाईल या कृष्ण कुटीर योजनेच्या अंतर्गत असं सांगितलेलं आहे. प्रायोगिक तत्वावरती आता तर वृंदावनमध्येही काय चालू आहे तर योजना कृष्ण कुटीर चालू आहे. स्वगृह
योजनेच्याच अंतर्गतली काय तर कृष्ण कुटीर स्कीम आहे हे लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या काय तर ह्या दोन महत्त्वाच्या योजना आहेत. पुन्हा एकदा रिवाइज करतो, कृष्ण कुटीर योजना केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय उत्तर प्रदेशमधील वृंदावनमधून सुरुवात, विधवा महिलांच्यासाठी घर बांधून देण्यासंदर्भातली योजना आहे, स्वआधार गृह योजनेचाच भाग आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 30 विधवा महिलांना घर बांधून देण्याचं टार्गेट इथं देण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये कोणत्या विधवा महिला पाहिजे की ज्यांना म्हणजे सासरकडचे आणि माहेरकडच्या दोघांनी पण स्वीकारलेले नसेल किंवा त्यांना राहायची वगैरे त्यांना सोय नसेल, एखादी विधवा महिला असेल ती तुरुंगवासातून परत आलेली असेल तिला राहायची सोय वगैरे नसेल, तर त्यांच्यासाठी काय तर कृष्णकुटीर अशा प्रकारच्या योजनेच्या अंतर्गत या महिला वगैरे येत आहेत, ठीक आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडली तर लाईक नक्कीच करा आणि मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.